आणि एक मोठी आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आजपासून मुंबईतल्या आझाद बैनारामध्ये उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी नाशिकहून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत संभाजीराजांनी पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव हे एकवटलेले आहेत खासगी बस आणि गाड्यांच्या माध्यमातून मराठा बांधव आता मुंबईकडे निघालेले आहेत दरम्यान मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी ते मुंबईमधलं छत्रपती संभाजीराजे यांचं आमरण उपोषण छत्रपतींच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून सगळे मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत नाशिकमधून खाजगी बसेस असतील गाड्या असतील किंवा रेल्वेच्या माध्यमातून हजारो मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात मराठा आरक्षणाची मागणी आम्ही मान्य करतो की ती आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे तिचा विषय न्यायप्रविष्ट आहे परंतु इतर मागण्या ज्या आहेत म्हणजे सारेचा प्रश्न असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्रश्न असेल वस्तीगृहांचा प्रश्न असेल किंवा आमच्या बेचर बांधवांनी जे त्या ठिकाणी बलिदान दिलं त्यांच्या वारसाला नोकरीचा विषय असेल या सर्व मागण्यांसंदर्भात आज छत्रपती संभाजीराज त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामधून किमान दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालले आहेत मुंबईला जात आहात तुम्ही काय भूमिका घेऊन जातात मुंबईला ही मराठा समाजासाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या छत्रपतींच्या नावाने हे छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करता आज त्यां त्याच छत्रपतींच्या वंशजांना आज जर उपोषणाची वेळ उपोषणाला बसण्याची वेळ जर येत असेल तर ही मराठा समाजासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे त्यासाठी आता इथून नाशिकवरून कमीत कमी दहा ते बारा हजार छत्रपतींचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींना एक ऊर्जा म्हणून आम्ही नाशिकवरून निघालो आहोत विकी कदमसह अभिजित सोनावणे साम टी व्ही नाशिक